जुन्नर मधल्या एका माकडाने प्रचंड उच्छाद मांडला होता. त्याला पकडता पकडता वनविभागाच्या अगदी नाकी नऊ आले होते. पण त्यासाठी एक महिला वनसंरक्षक धाडसानं पुढे आली आणि एक अनोखी शक्कल लढवत ह्या माकडाला जेरबंद करण्यात यश आलं. पुण्यातल्या जुन्नर मध्ये एक उच्छादी वानर आलं. कुणाच्या तरी टपलीत मार, कुणा तरी बोचकार, मुलांचा पाठलागच कर, त्यांच्या खोड्यास काढ, मुलींचा पाठलाग कर, कुणाच्या तरी घरात काय जा, तिने ठेवलेला खाऊ फस्त कर, असा त्यानं नुसता उच्छाद मांडला होता. वनविभागाला काही केल्या या माकडाला पकडताच येत नव्हतं. मग सुरू झाली वनविभागाची एक विशेष मोहीम. एक भन्नाट आयडिया पुढे आली. माकडाला लाठ्या काठ्या घेऊन पकडण्याचे मार्ग संपल्यावर गांधीगिरीचा मार्ग पुढे आला आणि त्यासाठी पुढे आल्या ओझरमध्ये वनसंरक्षक म्हणून काम करणाऱ्या कांचन ढोमसे. त्यांनी वानराला गरमागरम मक्याच्या कणसाचं आमिष दाखवलं. त्या स्वतः वानराजवळ गेल्या. मक्याचं कणीस खायला वानर त्यांच्या जवळ गेलं आणि वानरानं चक्क कांचन यांच्याशी खेळायला सुरुवात केली. खरं तर माकड एवढ्या जवळ आलंय म्हटल्यावर भीती वाटणं स्वाभाविक होतं. पण कांचन अजिबातच घाबरल्या नाहीत. उलट मोठ्या धाडसानं आणि तितक्याच प्रेमानं त्या वानराला त्यांनी आपलंच केलं. म्हणजे बघा, कांचन त्या वानराला अरे सैताना, अरे नालायका असं काहीही म्हणू शकल्या असत्या. मात्र त्यांनी त्याला लाडानं बबड्या म्हटलं. कदाचित या शब्दातला गोडवाच कामी आला असावा. म्हणूनच तर त्या वानराला पिंजऱ्यापर्यंत घेऊन जाऊ शकल्या. इतकंच नाही तर त्यांची इतकी गट्टी जमली की ते वानर त्यांच्या सोबत पिंजऱ्यात शिरलं. अर्थात त्यासाठी कांचन यांना स्वतःला पिंजऱ्यात कोंडून घ्यावं लागलं. दोघेही पिंजऱ्यात अडकल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी दोघांमध्ये तारेचं कुंपण तयार केलं. त्यानंतर वानराला एका बाजूला ठेवत कांचन पिंजऱ्यातून बाहेर आल्या. आज वानर आणि कांचन दोघेही सुरक्षित आहेत. पण जीवावर उदार होऊन वन्यजीवांचं रक्षण कशा प्रकारे करायचं असतं याचं आदर्श उदाहरण वनसंरक्षक कांचन ढोमसे यांनी घालून दिलंय. त्यासाठी ढोमसे यांचं कौतुक. अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे.